मराठी माणसाचा आवाज बुलंद करणाऱ्या शिवसेनेला 19 जूनला 58 वर्ष पूर्ण होत आहेत. या 5.5 ते 6 दशकात सेनेचा प्रवास हा चढ उतराचा राहिला आहे. प्रबोधनकर ठाकरे यांनी पक्षाला शिवसेना हे नाव दिलं. हे नाव घेऊन महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणात उतरलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी देशभर सेनेचे वादळ निर्माण केलं. तर उद्धव ठाकरे यांनी चौकटबंद सेनेला नवा आयाम देण्याचा, तिची व्याप्ती वाढवण्यात भर दिला. भाजपाने एकनाथ शिंदे यांना फोडून सेनेची 2 शकले केली. ह्यान त्या प्रकारे पक्षाचे नाव चिन्ह शिंदेकडे आलं. नकली असली शिवसेना अशा टीकाटिप्पण्या झाल्या. परंतु महाशक्तीच्या आक्रमणानंतरही ठाकरे ब्रँड आणि शिवसेना टिकून राहिली. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून खरी सेना कोणती हेच ध्वनीत झाल्याचं दिसून येत आहे. शिवसेना का संपत नाही, तिचा आजवरचा प्रवास कसा आहे, खऱ्या अर्थाने ती बाळासाहेबांच्या काळात वाढली की ठाकरेंच्या, यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडी गोलमिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करू. शिवसेनेचा उदय हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. प्रारंभी मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेबांनी राज्यात राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी तयार केली. मार्मिकमधील फटकाऱ्यातून त्यांनी मराठी माणसांमध्ये जागृती घडवली. त्यानंतर 19 जून 1966 रोजी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. या मुहूर्तमेढीनंतर 30 ऑक्टोंबरला शिवाजी पार्कवर झालेल्या पहिल्या भव्य दिव्य दसरा मेळाव्यात प्रबोधनकर ठाकरे यांनी हा बाळ मी तुम्हाला अर्पण करत आहे अशा शब्दात महाराष्ट्रातील जनतेला साथ घातली होती. त्यानंतर महाराष्ट्रभर सेनेचा धडाका सुरू झाला. सर्वसामान्यातील मावळ्यांना सोबत घेत बाळासाहेबांनी शिवसेनेची रुजवात सुरू केली. गाव तिथं शाखा ही मोहीम हाती घेत गावोगावी सेनेच्या शाखा सुरू करण्यात आल्या. बाळासाहेबांच्या अमोघ वक्तृत्वानं आणि ज्वलंत विचारांनी महाराष्ट्रातील जनतेला गारूड घातलं आणि जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिकांचं जाळंच मुंबईसह राज्यभर तयार झालं. याच दरम्यान 1967 सेनेने ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतरच्या पुढच्याच निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षाच्या साथीनं मुंबई मनपात एंट्री केली. 1969 सीमाप्रश्नी सेनेनं जोरदार आंदोलन केलं. यात सेनेच्या 69 शिवसैनिकांना हुतात्म पत्करावं लागलं. हा सेनेसाठी कठीण काळ होता. 1970 सेना विरुद्ध कम्युनिस्ट हा संघर्ष टिपेला पोचला. त्यातून कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांची हत्या झाली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सेनेचे वामनराव महाडिक हे आमदार म्हणून निवडून आले. तर 1971 हेमचंद्र गुप्ते हे सेनेचे पहिले महापौर म्हणून निवडून आले. तर 72 प्रमोद नवलकर यांनीही विधानसभेत प्रवेश केला. तिथूनच सेनेचा पाया हळूहळू विस्तारत गेला. पहिल्या 1.5 दशकात सेनेचे काँग्रेसशीही अंडरस्टँडिंग राहिलं. अनेक निवडणुकांमध्ये सेना आणि काँग्रेसमध्ये मित्रत्व दिसून आलं. त्यानंतर सेनेने भाजपाशी युती केली, मात्र ती अल्पजीवी ठरली. पुलोत सरकारच्या काळात दोन्ही पक्ष वेगवेगळे झाले. 1989 सेना आणि भाजप पुन्हा एकत्र आलं. सेनेच्या साथीनं भाजपने महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात केली. शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ अशी अलिखित वाटणी झाली. त्यातून दोन्ही पक्षांनी मिळून काँग्रेसला जोरदार टक्कर दिली. 1990 निवडणुकीत सेनेचे 52 आमदार निवडून आले, तर भाजपाचे 42. कोणताही राजकीय वारसा नसलेल्या तळागाळातील घटकांना बाळासाहेबांनी आमदार खासदार केलं. 1995 निवडणुकीत बाळासाहेबांनी काँग्रेसविरोधात रान उठवलं. त्यांना मुंडे महाजनांची साथ लाभली. या निवडणुकीत सेनेने तब्बल 73 जागा खेचून आणल्या, तर भाजपाने 65 जागांपर्यंत मजल मारली. महाराष्ट्रात भगवा फडकला आणि सेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. एका प्रकरणात अडकल्यानंतर जोशींऐवजी नारायण राणे यांच्याकडे काही महिन्यांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. 99 युतीची सत्ता गेली. सेनेला 69 तर भाजपाला 56 जागांवर समाधान मानावं लागलं. 2003 शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. उद्धव यांनी सेनेचा मूळ ढाचा कायम ठेवत तिला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. 2004 निवडणुकीत ही 62 जागा मिळवीत सेनेनं आपलं वर्चस्व कायम राखलं. मात्र अपेक्षित संख्याबळाअभावी 2004 आणि 2009 सेना आणि भाजप युतीला सत्तेपासून लांब राहायला लागलं. 2012 बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर सर्व सूत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे आली.
त्यांनी सेनेचा पारंपरिक मतदार कायम राखतानाच नवी मतपेढी जोडण्यासाठी प्रयत्न केले. 2014 सेना आणि भाजपातील युती संपुष्टात आली. सेना आणि भाजप आमनेसामने आलं. उद्धव यांनी भाजपाविरोधात दोन हात करत मुंबई महापालिकेवर वर्चस्व अबाधित राखलं. विधानसभेत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. मोदी लाटेत भाजपानं तब्बल 122 जागा जिंकल्या, परंतु त्यांना बहुमत मिळालं नाही. सेनेनंही आपला प्रभाव कायम राखत 63 जागा पटकावल्या. त्यानंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आणि युतीचं सरकार पुन्हा स्थापन झालं. मात्र सेनेला दुय्यम खाती दिली गेली. 2019 निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण झालं, त्यामुळे दोघांच्याही जागा घटल्या. भाजपची 105 तर सेनेची 56 जागांपर्यंत घसरण झाली. त्यातून भाजपशी फरकत घेण्याचा निर्णय सेनेनं घेतला आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. कोरोना काळात ठाकरे यांनी चांगले काम केलं, त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. अशातच एकनाथ शिंदे यांना फोडून भाजपाने राज्यात भूकंप घडवला. सेनेचे दोन तुकडे झाले. 40 आमदार आणि बहुतेक खासदार शिंदेंसोबत गेले. पक्ष चिन्हही शिंदेंनाच मिळालं. शिवाय मुख्यमंत्रीपदाचे सिंहासनही मिळाले. मात्र ठाकरे यांनी आपला लढाऊ बाणा कायम ठेवला. बाळासाहेबांच्या काळात छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे दिग्गज नेते अनेक आमदारांना सोबत घेऊन काँग्रेससोबत गेले होते. पुतणे राज ठाकरे यांनीही नवी वाट धरली. मात्र ठाकरे ब्रँडचा दबदबा कायम राहिला. एकनाथ शिंदे यांनी तर पक्षच नेला, तरीही लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि त्यांचा ब्रँड पुन्हा एकदा चमकला. ठाकरेंच्या शिवसेनेने 9 जागा जिंकल्या, तर त्यांच्या 4 जागा अगदी थोडक्यात हुकल्या. त्यामुळे सेना का संपत नाही, ठाकरे ब्रँडची जादू का ओसरत नाही असा प्रश्न पडतो. याचे उत्तर आहे कट्टर शिवसैनिक आणि शाखांचं जाळ. आज ही गावागावात शिवसैनिकांचे मजबूत जाळ आहे. किती वादळे आली तरी हा कट्टर शिवसैनिक जागचा हल्लेला नाही. शाखा हा सेनेचा श्वास आहे. गावागावात सेनेच्या शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून पक्ष संघटना चालते. त्यामुळे कोणी कुठे गेला तरी सेनेला फार फरक पडत नाही. यंदाच्या निवडणुकीत आर्थिक कोंडी असतानाही सेनेची मशाल धगधगली, ती याच ताकदीवर. सेना आता साठीकडे वळते, तरीही सेनेनं आपला तरुण मतदार टिकवलाय नव्हे तर वाढवलाय देखील. उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकारांचा धागा पकडत दलित मुस्लिम समाजालाही मोठ्या संख्येने आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलंय. आदित्य ठाकरे आपल्या अभ्यासू नेतृत्वातून जनमानसावर प्रभाव टाकतात, त्यामुळे पुढच्या काळात ही ब्रँड व्हॅल्यू अधिकच वाढण्याची चिन्ह आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.